आपण म्युच्युअल फंडचे प्रकार समजून घेत आहोत. मागील दोन भागांमध्ये आपण म्युच्युअल फंडचे स्ट्रक्चरनुसार ओपन एंडेड, क्लोज एंडेड आणि असेटनुसार इक्विटी, डेप्थ, हायब्रिड हे प्रकार बघितले. आता आपण या भागामध्ये म्युच्युअल फंडचे इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटर्जीनुसार कोणते प्रकार आहेत ते बघूया. इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटर्जीनुसार म्युच्युअल फंडचे ॲक्टिव्ह फंड्स आणि पॅसिव फंड्स हे दोन प्रकार आहेत. ॲक्टिव्ह फंड्स म्हणजे जे फंड मॅनेजरकडून मॅनेज केले जातात. फंड मॅनेजर मार्केटचा, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज कंपन्यांचा स्टडी करून कुठल्या कंपनीत पैसे इन्व्हेस्ट करायचे हे ठरवितो, सतत त्यावर वॉच ठेवतो. ॲक्टिव्ह फंड्स हे फंड मॅनेजरकडून मॅनेज करण्यात येत असल्याने त्याचा एक्सपेन्स रेशो जास्त असतो, साधारण 1-2%. म्हणजे वर्षाला 1-2% एक्सपेन्स रेशो फीस आपल्या टोटल इन्व्हेस्टमेंटमधून काढली जाते. पॅसिव्ह फंड म्हणजे येथे फंड मॅनेजरशिवाय इन्व्हेस्टमेंट केली जाते. सेन्सेक्स, निफ्टी अशा वेगवेगळ्या इंडेक्समध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट म्हणजे पॅसिव्ह फंड होय. पॅसिव्ह फंडची इन्व्हेस्टमेंट ही इंडेक्समध्ये असल्याने येथे फंड मॅनेजरची त्याच्या स्टडीची गरज नसते. इंडेक्स जसा परफॉर्मन्स करतो त्याप्रमाणे आपला फंड परफॉर्मन्स करीत असतो, त्यामुळे येथे एक्सपेन्स रेशो फार कमी असतो, साधारण 0.10%. म्हणजे वर्षाला 0.10% एक्सपेन्स रेशो फीस आपल्या टोटल इन्व्हेस्टमेंटमधून काढली जाते. मागील भागामध्ये आपण इक्विटी, डेप्थ किंवा हायब्रिड हे जे म्युच्युअल फंडचे प्रकार बघितले ते फंड मॅनेजरकडून मॅनेज केले जातात, म्हणून हे फंड झाले ॲक्टिव्ह फंड्स. सेन्सेक्स, निफ्टी सारख्या वेगवेगळ्या इंडेक्समध्येही इन्व्हेस्टमेंट केली जाते, येथे फंड मॅनेजरची गरज नसते, यांना इंडेक्स फंड असे म्हणतात. हे झाले पॅसिव्ह फंड. आता आपण इंडेक्स फंडबाबत माहिती घेऊया. इंडेक्स फंड म्हणजे सेन्सेक्स, निफ्टी सारख्या इंडेक्समध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट होय. ती इंडेक्समधील कंपन्यांच्या वेटेजप्रमाणे असते. जर एखादा इंडेक्स फंड सेन्सेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करीत असेल तर त्याची इन्व्हेस्टमेंट ही सेन्सेक्समधील कंपन्यांच्या वेटेजप्रमाणे केली जाते. सेन्सेक्समध्ये 30 कंपन्या आहेत आणि त्यांचं वेटेज साधारण रिलायन्स 17.80, HDFC बँक 10.67, इन्फोसिस 8.92 वगैरे वगैरे असं आहे. तर या इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट ही या वेटेजप्रमाणेच केली जाते. सेन्सेक्स जसा परफॉर्मन्स करतो त्याप्रमाणेच हा इंडेक्स फंड परफॉर्मन्स करीत असतो, येथे फंड मॅनेजरची गरज नसते, म्हणून इंडेक्स फंडचा एक्सपेन्स रेशो फार कमी असतो, साधारण 0.10%. म्हणजे इंडेक्स फंडमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर वर्षाला साधारण 0.10% एक्सपेन्स रेशो फीस आपल्या टोटल इन्व्हेस्टमेंटमधून काढली जाते. HDFC इंडेक्स सेन्सेक्स फंड, टाटा इंडेक्स सेन्सेक्स फंड, टाटा इंडेक्स निफ्टी फंड, HDFC इंडेक्स फंड निफ्टी 50 प्लॅन हे काही इंडेक्स फंडचे उदाहरणं आहेत. अमेरिकन बिझनेस मॅग्नेट, इन्व्हेस्टर आणि द व्हॅनगार्ड ग्रुपचे संस्थापक जॉन बोगल हे इंडेक्स फंडचे जनक आहेत, त्यांना जॅक बोगल असंही म्हटलं जातं. इंडेक्स फंडमध्ये ETF द्वारे इन्व्हेस्टमेंट केली जाते. ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड होय. हे फंड एक्सचेंजमध्ये लिस्टेड असतात व ट्रेड केले जातात. अशा प्रकारे या भागात आपण इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटर्जीनुसार म्युच्युअल फंड्सचे ॲक्टिव्ह फंड आणि पॅसिव्ह फंड हे दोन प्रकार बघितले. इंडेक्स फंड आणि ETF काय आहे हे समजून घेतलं.